जसजसं लोकसभा निवडणुकीचं मतदान जवळ येत आहे तसतसं प्रचार आणि राजकीय समीकरणांची फेरजुळवणी होतानाचं चित्र पाहायला मिळते. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपले राजकीय प्रतिस्पर्धी हर्षवर्धन पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. तुम्ही लोकसभेला मदत करा, आम्ही विधानसभेला मदत करू असं आश्वासन अजित पवारांनी पाटील यांना दिलं आहे. इंदापूरचे हर्षवर्धन पाटील आणि बारामतीचे अजित पवार यांचे राजकीय वैर हे संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली नाही तरी चालेल, पण इंदापूर लोकसभेची जागा राष्ट्रवादीच लढवणार असं म्हणणारे अजित पवार चक्क हर्षवर्धन पाटील यांच्या दारात गेले. लोकसभेला राष्ट्रवादीचे काम करायचे आणि विधानसभेला मात्र काँग्रेसला मदत करायची नाही असं चालणार नाही असं काँग्रेसने सांगितलं होतं. आघाडीचा धर्म फक्त काँग्रेसनेच पाळायचा का असाही सवाल काँग्रेसच्या नेत्यांचा होता. त्याचं कारण म्हणजे विधानसभेत राष्ट्रवादीने मदत केली नसल्यानं हर्षवर्धन पाटील यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. इंदापूर, भोर आणि पुरंदर या भागात काँग्रेसची मतं निर्णायक आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात हा भाग येत असल्यानं या भागातून मतदान झालं नाही तर मताधिक्य घटण्याचा धोका हा सुप्रिया सुळेंना वाटत आहे. त्यामुळे भावाने बहिणीसाठी धावपळ करत हर्षवर्धन पाटील यांची भेट घेतली. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हेही उपस्थित होते.